नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक एस बी वाक्षे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयामध्ये PhD ही पदवी प्राप्त झाली। सिंथेसिस ॲट फोटोफिजिकल बिहेवियर ऑफ बायोॲक्टिव अजा हेटेरोसायकल हा त्यांच्या PhDचा मुख्य विषय होता। यासाठी त्यांना त्यांचे PhD मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठाचे वरिष्ठ प्रोफेसर डॉक्टर GB कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। DY पाटील टेक्निकल युनिव्हर्सिटीचे असोसिएट डीन डॉक्टर गुरुनाथ मोटे यांच्या त्या पत्नी आहेत। वाक्षेवाडीचे माजी पोलीस पाटील बाबासाहेब गोविंद वाक्षे यांच्या त्या कन्या आहेत। बाजारात मिळणाऱ्या कॅन्सर औषधाची किंमत जास्त असून ते सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही म्हणून वाक्षे यांनी रासायनिक अभिक्रिया विकसित करून कॅन्सर आजारावर उपाय म्हणून प्रभावी नॅनो पार्टिकलची निर्मिती केली आहे व हे संशोधन त्यांनी एल्सवियरच्या विविध नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले आहे। डॉक्टर वाक्षे यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 6 अधिक शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये 10 अधिक ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे। त्यांनी शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी, माध्यमिक शिक्षण लोकमान्य हायस्कूल निंबवडे येथे, तर उच्च माध्यमिक भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आटपाडी, तर BSc शिक्षण आटपाडी कॉलेज या ठिकाणी पूर्ण केले। यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथून MSc रसायनशास्त्र व PhD पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। डॉक्टर वाक्षे यांची MPSC परीक्षेतून 2012 शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली आहे। गेली 10 त्या या ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत। या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या यशात माझे आईवडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले, मार्गदर्शक, मित्रपरिवार व शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले। या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।